माझ्या चेहऱ्याला काहीही लावत नाही, मी फक्त गार पाण्याने चेहरा धुते आणि मला डॉक्टरांनी एक मॉइश्चरायझ दिलंय, मी तेवढं फक्त वापरते, त्याचं नावही मला माहिती नाही आहे. तुम्ही काय खाता, अवेळी खाता का, हे सगळं तुमच्या स्किनवरती दिसतं. आणि तुमची झोपही मला वाटतं डायट बरोबर तितकीच महत्त्वाची असते. तुम्ही कधीही काहीही खाल्लं तर मग त्या चेहऱ्यावरती पिंपल्स येणं, फोड येणं, पुन्हा ड्राय स्किन पडणं ह्या गोष्टी होतात. तुम्ही ताण नाही घेतला कोणत्याच गोष्टीचा आणि इंटरनलीच तुम्ही खूप छान फ्रेश राहिला तर ते मनाने तुमच्या स्किनवरती रिफ्लेक्ट होतं. नमस्कार, मी रिंकू राजगुरू. गार पाण्याने चेहरा धुवावा दिवसातून 5 ते 6 वेळा. खरं तर मी काही फॉलो करत नाही. भरपूर पाणी प्यायचं. आपलं शूट संपलं की मेकअप कधीकधी आपण खूप कंटाळ करतो मेकअप काढायला वगैरे ॲक्ट्रेस, तर तो मेकअप पूर्ण स्वच्छ काढायला हवा. ह्याच्या पलीकडे आणखी मी काय करत नाही, मी काही वेगळं फॉलो करत नाही. मी माझ्या चेहऱ्याला काहीही लावत नाही, मी फक्त गार पाण्याने चेहरा धुते आणि मला डॉक्टरांनी एक मॉइश्चरायझ दिलंय, मी तेवढं फक्त वापरते, त्याचं नावही मला माहिती नाही आहे. आणि संध्याकाळी मी चेहऱ्यावरती काहीच ठेवत नाही, तो क्लीन करून झोपते. कारण असं म्हणतात की आपली स्किन पण श्वास घेते, तर त्याला ते मोकळा श्वास मिळायला हवा म्हणून. आणि हां, मी सकाळी पहाटे उठते 5:30 आणि मोकळ्या हवेत फिरते. हो, तुम्ही काय खाता, अवेळी खाता का, हे सगळं तुमच्या स्किनवरती दिसतं. आणि तुमची झोपही मला वाटतं डायट बरोबर तितकीच महत्त्वाची असते. तुम्ही कधीही काहीही खाल्लं तर मग त्या चेहऱ्यावरती पिंपल्स येणं, फोड येणं, पुन्हा ड्राय स्किन पडणं ह्या गोष्टी होतात. इंटरनली मी जरा जास्तच आनंदी असते आणि सतत गाणी ऐकत असते, त्याच्यामुळे मला वाटतं माणूस आपोआप फ्रेश दिसायला लागतो. प्रत्येकासाठी काहीतरी वेगळं असू शकतं. माझ्यासाठी मी गाणी भरपूर ऐकते. आणि तुम्ही ताण नाही घेतला कोणत्याच गोष्टीचा आणि इंटरनलीच तुम्ही खूप छान फ्रेश राहिला तर ते मनाने तुमच्या स्किनवरती रिफ्लेक्ट होतं.